राजापूर तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं राजापूर बाजारपेठेत 4 फूट पाणी साचलं, त्यामुळे व्यापारी वर्ग चिंतेत होता। दुकानातील साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं, त्यामुळे कोणतेही नुकसान झालं नाहीये। राजापूर तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क मात्र तुटलाय। रायगडच्या महाड तालुक्यातील वाळण भागात ढगफुटी सदृश पाऊस बरसलाय, यामुळे काळ नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। तर सांदोशी, वारंगी, वाळण या ठिकाणी रस्त्यांवरून ओढ्यांचं पाणी वाहू लागलंय। तसंच वाळण विभागात अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। रत्नागिरीतील देवरुख आणि संगमेश्वर दरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली आहे। मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आलाय, रस्त्यावर पुराचं पाणी साचलंय, यामुळे वाहतूक बंद करण्यात आली। तर धामणीतील मानवी वस्तीपर्यंत पुराचं पाणी आलंय। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा तसंच महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ही घोषणा केली आहे। कोकणाला मुसळधार पावसानं तडाखा दिला आहे, त्या पार्श्वभूमीवर दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना हे आदेश दिले। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गड नदीला पूर आलाय, तर नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। पुराचं पाणी शेतात घुसलंय, तसंच गड नदीवर असलेल्या सर्वच पुलांवरून पाणी वाहत आहे। नदी शेजारील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सिंधुदुर्गात मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आलाय, घरांमध्ये पाणी शिरलंय, तर रस्त्यावर पाणी साचल्यानं एका वाहन चालकाची गाडी पाण्यात अडकली होती। यावेळी आमदारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मदतीनं गाडी पाण्यातून बाहेर काढली आणि सुरक्षित ठिकाणी उतरली। कोकणाला जोरदार पावसानं झोडपलं, त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर नदीचं पाणी आलं, इथली वाहतूक ठप्प झालेली आहे। ओरोस ते कुडाळ दरम्यानची घटना आहे, त्यामुळे प्रवाशांचा पुरता खोळंबा झाला। मुंबई गोवा महामार्ग कित्येक वर्षापासून प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरतोय, त्यातच आता या घटनेची भर पडली आहे। कोल्हापुरात पावसाचा जोर वाढलाय, पंचगंगा नदीचं पाणी पहिल्यांदाच पात्राबाहेर आलंय। घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झालेला आहे, त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। सध्या पंचगंगा नदी 29 फुटावरून वाहते, जिल्ह्यातील 38 बंधारे पाण्याखाली गेलेत। नागपुरात पावसानं हजेरी लावली आहे, संपूर्ण विदर्भात आतापर्यंत 16% कमी पाऊस बरसलेला आहे। पावसाची दमदार बॅटिंग सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय। विदर्भात प्रादेशिक हवामान विभागानं येलो अलर्ट दिलाय।